त्रिकोणाची परिमिती कशी काढायची ते शिकू। त्रिकोण म्हणजे काय? तर ज्या आकृतीला तीन बाजू असतात परंतु त्या तीनही बंदिस्त असतात अशा तीन बंदिस्त बाजूच्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। त्याला नाव देऊ आपण एक्स वाय आणि झेड। त्या त्रिकोणाचं वाचन असं करायचं त्रिकोण एक्स वाय झेड, याला बाजू किती आहे एक दोन आणि तीन, तीन म्हणून त्रिकोण। आता या बाजूच्या मापाची निरीक्ष करायची। उदाहरणार्थ एक्स वायचं माप आहे तीन, एक्स झेडचं माप आहे चार आणि वाय झेडचं माप आहे पाच। तर या आकृतीची आपल्याला परिमिती काढायची म्हणजे सर्व बाजूच्या मापांची निरीक्ष करायची। मग याचं सूत्र सोपं आहे, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती। आता तीन बाजू कोणत्या? एक्स वाय वाय झेड, एक्स झेड आणि वाय झेड यांची बेरीज म्हणजे बाजू एक्स वाय अधिक बाजू एक्स झेड अधिक बाजू वाय झेड या तिघांची बेरीज केली की आपल्याला या त्रिकोण एक्स वाय झेडची परिमिती मिळेल। मग यांची माप या ठिकाणी लिहूया, एक्स वायचं माप आहे तीन सेंटीमीटर, वाय झेडचं माप आहे एक्स झेडचं माप आहे चार सेंटीमीटर आणि वाय झेडचं माप आहे पाच सेंटीमीटर। मग त्रिकोण एक्स वाय झेडची परिमिती कशी काढणार? यांची बेरीज करायची। मग तीन आणि चार झाले सात, त्यामध्ये मिळवले पाच, सात आणि पाच बारा, म्हणजे या त्रिकोणाची परिमिती मिळाली आपल्याला बारा सेंटीमीटर।